अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार. धनश्री स्पेशल यूट्यूब चॅनल मध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, बऱ्याच वेळेला आपली खूप इच्छा असते की पितृपक्ष सुरू झाला म्हणजे आपण ही सेवा करू किंवा ह्या ग्रंथाचं पारायण करू, त्याचबरोबर आपण तर्पण विधी अगदी व्यवस्थितपणे करणार आहोत, किंवा अशा अनेक आपल्या मनात संकल्पना असतात. पण असं होतं की बऱ्याच वेळेला जेवढं आपण मनात विचार केलेला असेल तेवढी सेवा किंवा तेवढे उपाय आपल्याकडून होत नाही, कारण काही ना काही अडचणी येत असतात. स्त्रियांना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा अजून काहीतरी असं घडतं की आपल्या पितृपक्षातील ते 15 ते 16 दिवस आपण जेवढं काही विचार केलेला होता की जे पारायण आपल्याला करायचे होते किंवा जी काही सेवा करायची होती, उपाय करायचे होते, ते आपल्याकडून होत नाही, तर मग अशा वेळेला आपण कमीत कमी सर्व पितृ अमावस्येचा जर आपल्याला तो दिवस मिळत असेल आणि त्या दिवशी जर कुठल्याही प्रकारच्या काही अडचणी नसतील, कोणत्या समस्या नसतील, तर त्या दिवशी आपण जरी सेवा केली आणि आता जे सांगणार आहे ही एक गोष्ट केली, तरी देखील आपल्या सर्व पितरांना सद्गती प्राप्त होते, त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि त्यांचा पुढचा मार्ग सुखकर होत असतो. म्हणजेच पितरांना सद्गती प्राप्त होऊन त्यांचा पुढचा मार्ग सुखकर झाला तर नक्कीच आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. कारण पितृपक्षात आपण जी काही सेवा करतो, जे काही उपाय करतो, ते सर्व पुण्य आपल्या पितरांना मिळावं म्हणून आपण करत असतो. पितरांची भरभरून आपल्यावर कृपा राहो म्हणून आपण हे सर्व काही करत असतो. पण जर अशा वेळेला तुमच्याकडून कोणताही उपाय सेवा झाली नसेल, तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी फक्त एकच गोष्ट केली तरी देखील तुम्हाला पूर्ण पितृपक्षात जे काही पुण्य तुम्ही मिळवलं असतं, पितरांसाठी जे काही सेवा केली असती, ते संपूर्ण सेवेचं पुण्यफळ नक्कीच मिळू शकतं. तर तो असा साधा आणि सोपा असा उपाय कोणता आहे किंवा अशी कुठली गोष्ट आहे, तर ते पाहूया. तर पहा, पितृपक्षात आपल्याला श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे, तर तो 18,000 त्यात श्लोक आहे, तो संपूर्ण ग्रंथाचं पठण करायला हवं होतं असं मी अगोदरच सांगितलेलं. पण जर समजा काही कारणास्तव झालं नसेल, म्हणजेच श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे तर तो 18,000 श्लोक असलेला संपूर्ण मोठा असा ग्रंथ आहे, तर त्यासाठी आपण 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं पारायण करायला हवं, तर ते व्यवस्थितपणे आपल्याला समजतं आणि व्यवस्थितपणे ती सेवा आपल्या हातून होत असते. कारण कोणतीही सेवा नुसती घाईघाईत करायला अर्थ नाही. म्हणून जर समजा ती सेवा तुम्ही केली असेल तर अतिउत्तम, आणि जर नसेल झालं तर हरकत नाही, तुम्ही आता देखील त्या सेवेला सुरुवात करू शकतात. म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथाला जो पारायण करायचा आहे ते तुम्ही करू शकतात. आणि जर संपूर्ण 18,000 श्लोक असलेला जो ग्रंथ आहे तो मोठा ग्रंथ आहे, श्रीमद भागवत हा मोठा ग्रंथ आहे, जर त्याचं पारायण तुम्ही करू शकत नसतील, आत्ता सुरुवात केली तरी होऊ शकतं पण शक्य नसेल, तर हरकत नाही, तरी देखील तुम्ही फक्त सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जो संक्षिप्त भागवत ग्रंथ आहे, म्हणजेच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा 700 श्लोक असलेला ग्रंथ आहे, तर 700 श्लोकी ग्रंथ आहे जर तुम्ही पारायण केलं तरीही चालू शकतं. आणि त्या ग्रंथाच्या पारायणासाठी, म्हणजेच जो मोठा भागवत ग्रंथ आहे, जर त्याचं शक्य नसेल तर 700 श्लोकी संक्षिप्त श्रीमद भागवत हे त्या ग्रंथाचं नाव आहे. दिंडोरी प्रणित केंद्रानुसार जे केंद्र आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जो 700 श्लोकी श्रीमद भागवत ग्रंथ आहे तो तुम्हाला सहज मिळू शकतो. तिथे गेल्यानंतर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत 700 श्लोकी ग्रंथ हे सांगायचं आहे, नक्कीच तुम्हाला ते ग्रंथ उपलब्ध होईल. तर ही सेवा तुम्ही आता जरी सुरुवात केली तरीही हरकत नाही. त्या ग्रंथाच्या पारायणासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 1.5-2 तासात ते होतं. आणि समजा तुम्ही पहिल्यांदा पठण करत असतील तर 2 ते 2.5 तास किंवा 3 तास लागू शकतात. पण 3 तास देखील त्यासाठी लागत नाही, अगदी 2 ते 2.5 तासामध्ये ती सेवा पूर्ण होते. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ही सेवा करू शकतात. आणि जर समजा तुम्हाला आत्ता अजून सर्व पितृ अमावस्येला वेळ आहे, जर त्याच्या अगोदर जर तुम्हाला शक्य होत असेल तरी देखील तुम्ही रोजच्या रोज तुम्हाला जमतील तेवढे पारायण तुम्ही करू शकतात. म्हणजे रोज 1 पारायण केलं तरी चालू शकतं, रोजची 2 पारायणं केली तर अतिउत्तम, अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आणि त्या सेवेसाठी खूप जास्त कडक असे नियम नाही. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं जर तुम्ही पारायण करत असतील
असतील आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल, म्हणजेच फक्त सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी केला, एक वेळा तो ग्रंथ पठन केला, म्हणजे संपूर्ण जे पुस्तक आहे, जो ग्रंथ आहे, तो संपूर्ण पठन केला म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होईल. पण जर समजा तुम्ही उद्यापासून सुरुवात करणार असतील तरी देखील चालू शकतं. मग ते तुम्ही 5 दिवस 7 दिवसाचं, जेवढं सर्व पितरी अमावस्येपर्यंत तुम्हाला जेवढे पारायण करायचे असतील तेवढा संकल्प तुम्ही करू शकतात. संकल्प करून तो संकल्प तुम्ही पितरांसाठी करतायत हे अगोदर लक्षात घ्यायचं आहे. आणि ते जे ते ग्रंथ पठनाचं जे पुण्य मिळणार आहे तर ते आपल्या पितरांना मिळावं असं देखील आपण संकल्प करताना बोलायचं आहे. तर संकल्प करून जर तुम्ही करत असतील मग ते तुम्ही 5, 7, 11 जेवढे तुमच्याकडून होतील तेवढा संकल्प करून देखील तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता. त्यासाठी 1.5 ते 2 तासामध्ये, जवळपास 2 ते 2.5 तासात ते संपूर्ण ग्रंथ वाचून होतो. तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकतात. जर समजा संपूर्ण पितृपक्षात काहीही सेवा झाली नसेल तर ही अतिशय उच्च कोटीची आणि दिव्य अशी सेवा आहे, जरूर करा. कारण श्रीमद भागवत ग्रंथाच्या पारायणाने आपल्या सर्व पितरांना सद्गती प्राप्त होत असते. जर महिला ह्या ग्रंथाचं पारायण करत असतील तर महिलांच्या माहेरकडील आणि सासरकडील असं दोघंही घराण्यातील पितरांना सद्गती प्राप्त होत असते. म्हणून प्रत्येकाने हा जो ग्रंथ आहे तो पठन करायचा आहे. एका घरातील महिला देखील पठन करू शकते आणि पुरुषांना करण्याची इच्छा असेल, वेळ असेल, तर ते देखील करू शकतात. कारण ही सर्व काही सेवा पितरांना सद्गती प्राप्त करून देण्यासाठी असते. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही पितृपक्षात ही सेवा केली तर अतिउत्तम, आणि जर तुम्हाला पितृपक्षात केली तर पुढे देखील तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकतात. त्याबरोबरच श्रीमद भागवत ग्रंथ हा संक्षिप्त ग्रंथ आहे, 700 श्लोक असलेला ग्रंथ. तुम्ही प्रत्येक एकादशीला देखील याचं पारायण करू शकतात, पौर्णिमेला तुम्ही पारायण करू शकतात, आणि अगदी तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकतात. आणि त्याचे नियम एवढेच आहेत, जर तुम्ही संकल्पयुक्त करत असतील तर मांसाहार करायचा नाही, आणि जेवढ्या दिवसाचा संकल्प असेल तेवढे दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. हे दोन नियम पाळले तरी देखील चालू शकतं. तर हे अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे, प्रत्येकाने याचं पारायण जरूर करा. आणि जर समजा तुम्हाला आत्ता वेळ असेल तर तुम्ही आत्ता देखील सुरुवात करू शकतात, आणि नसेल शक्य तर कमीत कमी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तरी या ग्रंथाचं एक वेळा तरी पारायण करायचं आहे. त्याबरोबरच पुढे देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. लक्षात घ्या, श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण केल्याने जर मोठ्या ग्रंथाचं पारायण करू शकत असतील तर अतिउत्तम, तुम्ही तसंही करू शकतात. कारण सर्व पितरांना सद्गती प्राप्त करून देण्यासाठी आणि पितृदोषातून मुक्त होण्यासाठी हा ग्रंथ अतिशय दिव्य अशी सेवा आहे. आणि ह्या सेवेने तुमच्या जीवनात येणारे जे काही संकट आहेत, दुःख आहेत, किंवा ज्या काही समस्या येत आहे, मग ते संतान प्राप्तीमध्ये असेल किंवा मुलामुलींचे विवाह जमत नसतील किंवा घरात अनेक अडचणी जर येत असतील तर नक्कीच त्यावर तुम्हाला मार्ग मिळेल. कारण पितृदोषातून मुक्तता होण्यासाठी आणि आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. कारण जर समजा तुम्ही वृंदावनला गेले असतील तर वृंदावनला देखील बरेच जण त्या ठिकाणी आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी आणि पितरांच्या मोक्षासाठी त्या ठिकाणी पोथीपाठ करत असतात. पोथीपाठ म्हणजेच भागवत ग्रंथाचं तिथे पारायण, तिथल्या जे ब्राह्मण असतात त्यांच्याकडून ती सेवा करून घेतात. म्हणून जर तुम्हाला तसं शक्य होईल तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात, किंवा जर घरी आपण साध्या पद्धतीने जमेल तेवढी सेवा करण्याचा तरी प्रयत्न जरूर करू शकतो. आणि ही माहिती जर आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.